स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या कार्यकाळात मुदगलेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकणाऱ्या भाविक भक्तांना पूर्णा नदीतून पाणी येण्यासाठी खूप त्रास व्हायचा व ते अनेक वेळा पाय घसरून पडायचे. हे बाबांनी पाहिलं व त्यांना विरोध न करता त्यांच्या भावनेची कदर करून दोन्ही बाजूला भाविक भक्तांसाठी जनतेसाठी दर्यापूर व भातकुली या दोन्ही तालुक्याच्या शिवीवर 5 घाट बांधले होते. त्यापैकी 3 घाट दर्यापूर तालुक्यात येत असून उर्वरित 2 घाट हे भातकुली तालुक्यात येतात. त्यामध्ये दरवर्षी यात्रा महोत्सव दरम्यान भातकुली तालुक्यातील 2 घाट स्वच्छता करण्यासंबंधी गजानन देशमुख व सामाजिक कार्यकर्ते रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पाडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत होते. त्या पाठपुराव्याची दखल भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे व विस्तार अधिकारी तेलंग यांनी लक्ष देऊन ते 2 घाट मातीमुक्त करण्यासंबंधी हालचाली केल्या व आता त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज ते 2 घाट मातीमुक्त झाले. जवळजवळ 20,000 रुपये खर्च करून ते साफ करून घेतले. त्याकरिता त्यांनी JCP व मजूर लावून ते घाट मातीमुक्त केल्यानं संबंधित गटविकास अधिकारी प्रफुल्ल बोरखडे व विस्तार अधिकारी तेलंग तसेच ऋणमोचन ग्रामपंचायतच्या सरपंच व त्यांचे सहकारी यांच्या श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण ट्रस्ट आमलाचे विश्वस्त गजानन देशमुख यांनी आभार मानून अभिनंदन केलंय व येणाऱ्या प्रत्येक यात्रा महोत्सवामध्ये तो घाट आता मातीमुक्तच राहील असं आश्वासन गटविकास अधिकारी बोरखडे यांनी दिलंय. त्यांनी दखल घेतल्यामुळे ते घाट मातीमुक्त होऊ शकले त्याबद्दल त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या कार्याचा सत्कार सुद्धा करणार असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केलंय. त्याप्रसंगी रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मुदगलेश्वर मंदिरावर दर्शन करणाऱ्या महिला मातीतून पाय घसरून पडत होत्या. कारण त्याची आख्यायिका अशी होती की पूर्णा नदीतलं पाणी ओल्या कपड्यांनी मुदगलेश्वर महादेवाच्या पिंडीवर टाकायचं हा असा आख्यायिका होती. आणि त्यामुळं देव प्रसन्न होतो अशी आख्यायिका होती. महादेव प्रसन्न होतो. नदीच्या काठावर 5 घाट बांधले. 5 घाटातले 3 घाट आमला बाजून आहे आणि 2 घाट हे ऋणमोचनच्या बाजून आहे. ते 2 ऋणमोचनच्या बाजूचे घाट हे माती पूर्ण युक्त झाले होते. पूर्ण पायऱ्या झाकल्या होत्या. हे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पण त्याच्याकडे एवढं पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं. मात्र संबंधित PDO श्री बोरखडे आणि विस्तार अधिकारी तेलंग आणि ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी थोडं सिरियसली घेतलं. ते पूर्ण घाट गाडगेबाबांचे घाट पूर्ण बांधलेले मातीमुक्त केलेले आहे याचा खरोखर अभिमान आहे. धनराज खर्चान, RCN News, भातकुली.